नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर सचिन सरदेसाई, डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स, राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालय औंधी, BA भाग 2 मधील सेमिस्टर 4 मधील सहकार हा विषय आपण शिकत आहोत। मागच्या काही लेक्चरच्या अनुषंगाने आपण सहकार्य प्रक्रिया संस्था या दृष्टिकोनातून विचार करतो आहे। सहकारी साखर कारखान्यानंतर आपण दुग्ध व्यवसाय संदर्भाने चर्चा करत आहोत। सर्वसाधारणपणे भारतातील दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण भागामध्ये केंद्रस्थित झालेला असल्याचे आपणास दिसून येते। ग्रामीण भागातील शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जातं। त्या दृष्टिकोनातून या दुग्ध व्यवसायातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे। शेती व्यवसाय हा हंगामी स्वरूपाचा असल्याने लोकांना मिळणारा रोजगार देखील हंगामी स्वरूपाचाच असतो। दुग्ध व्यवसाय विकसित केले गेल्यास लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे शक्य होईल। त्याचबरोबर शेतीस पूरक व्यवसाय म्हणून या व्यवसायाचा विकास केला गेल्यास रोजगाराच्या संधी अधिक विस्तृत होते। शेतीमधून मिळणारे उत्पन्न अनेक कारणामुळे अल्प असते, त्यामुळे बहुसंख्य लोकांचे राहणीमान हे निकृष्ट प्रतीचे आढळते। हे व्यवसाय विकसित केले गेल्यास ते सुरू करणाऱ्या किंवा त्यात गुंतलेल्या लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते, परिणामत त्यांच्या राहणीमानात सुधारणा घडवून येणे शक्य आहे। सर्वसाधारणपणे अल्प व अत्यल्प भूधारक आणि भूमिहीन शेतमजुरांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असते। अशा लोकांना दुग्ध व्यवसायामुळे अधिक रोजगार व अधिक उत्पन्न मिळू शकले तर त्यांचे आर्थिक पुनर्वसन करणे शक्य होईल। त्याचबरोबर शेतीमध्ये मिळणारे उत्पन्न हे अल्प असल्याने लोकांची बचत करण्याची शक्ती फारच मर्यादित असते। दुग्ध व्यवसायासारख्या पूरक व्यवसायामुळे लोकांच्या उत्पन्नात व पर्यायाने बचतीत वाढ होऊ शकते। दुग्ध व्यवसाय हा प्रामुख्याने ग्रामीण भागात सुरू करणं हे व्यवहार्य ठरतं। या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे चारा व इतर पशुखाद्य हे शेतीमधून मिळू शकेल। त्याचप्रमाणे या व्यवसायामुळे गुरांच्या खतांचा वापर देखील शेतीसाठी करून घेता येईल। परिणामी शेती व दुग्ध व्यवसाय हे एकमेकांना पूरक ठरतील। दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात फारसं तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता असं नाही। अगदी सहजतेनं थोड्याफार प्रशिक्षणाच्या आधारे दुग्ध व्यवसाय सुरू करणं शक्य होऊ शकतं आणि त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते। या दृष्टिकोनातून दुग्ध व्यवसायाकडं एक आर्थिक साधन म्हणून पाहिल्यास निश्चितपणे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक विकसित होण्यास मदत होईल। आज आपण प्रामुख्याने सहकारी दुग्ध सहकारी संस्थांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावरती काय उपाययोजना करता येऊ शकतात या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत। काल आपण सहकारी दुग्ध व्यवसायाच्या समस्यांचा अभ्यास केलेला आहे। त्या दृष्टिकोनातून आज आपण सहकारी दुग्ध सहकारी संस्थांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यावरती उपाययोजना काय आखता आहेत येऊ शकतील आणि दुग्ध व्यवसाय अधिक भरभराटीस कसा येऊ शकतो या दृष्टिकोनातून काही उपाययोजना सुचविणार आहोत। या उपाययोजनेचा अभ्यास आपण खालील मुद्द्यांच्या आधारे करणार आहोत। त्यामध्ये आहे की संस्थेकडून सहकार्य दूध देणार
संस्थेकडून शेतकऱ्याला सर्वच बाबतीत जर पुरेसे सहकार्य मिळालं तर त्यापासून दुग्ध व्यवसाय अधिक विकसित करणं शक्य आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनात व पर्यायाने उत्पन्नामध्ये वाढ घडून येणं शक्य आहे. म्हणजेच दूध देणाऱ्या जनावरांची जात सुधारून त्यांना पोषक खाद्य देऊन दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी या संस्थांनी पुरेसे प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपल्या सभासदाकडून दूध खरेदी करून ते सहकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील दूध संस्थांना विकण्यापेक्षा त्यातून काहीतरी नवनिर्मिती करणं शक्य आहे. जसं की दुधाचे उत्पादन, दुधाची प्रक्रिया, दुधाचे दुधापासून तयार केलेल्या पदार्थांनी विक्री इत्यादीसारख्या अनेक गोष्टीवरती या संस्थांनी लक्ष केंद्रित केल्यास दुग्धव्यवसायाचा विकास निश्चितपणे होईल. त्यामुळे दुग्धव्यवसायाला अधिक भरभराटी आणण्यासाठी या संस्थांनी पतपुरवठा, त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय, दूध उत्पादन, उपवस्तूंचे उत्पादन आणि एकंदर दूध संकलन या सगळ्या गोष्टीवरती जर शेतकऱ्यांना सहकार्य केलं तर अधिक प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पन्न मिळून शेतकऱ्यांचा त्याचबरोबर या सहकारी दुग्ध सहकारी संस्थांचा देखील विकास होणं सहज शक्य आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे पुरेसा पतपुरवठा. शेतकऱ्यांना शेतीतून मिळणारं उत्पन्न हे अल्प असतं. त्या मानानं जनावरांची खरेदी, जनावरांची निगा, पशुखाद्य यासाठी येणारा खर्च हा अधिक स्वरूपाचा असतो. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी पुरेसा पतपुरवठा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. जनावर खरेदीसाठी प्रामुख्यानं पतपुरवठा होणं गरजेचं आहे. जनावर खरेदीसाठी पतपुरवठा झाल्यास शेतकरी अधिक जनावरं खरेदी करून अधिक दूध उत्पादन घेऊ शकतो आणि अधिक उत्पादन आणि उत्पन्न तो मिळवू शकतो. या दृष्टिकोनातून पुरेसा पतपुरवठा करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आधुनिक पद्धतीचा गोठा असेल, दूध काढण्याच्या वेगवेगळ्या नवीन मशीन्स असतील किंवा गोठ्यामध्ये सुधारणा असतील यासाठी देखील पतपुरवठा होणं आवश्यक आहे. जेणेकरून शेतकरी आपल्या उत्पादनामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने भर घालू शकेल. त्यानंतर आहे दूध संकलनाच्या सुविधा. दूध संकलनाच्या सुविधेची दुधाचे उत्पादन हे दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे संकलनाची समस्या निर्माण झालेली आहे. ग्रामीण भागामध्ये शीतगृहे उपलब्ध नसल्यामुळे दुधाचा काळ साठा करणं जवळजवळ अशक्यच आहे. त्यामुळे दूध संकलन ज्या प्रमाणात होत आहे त्या प्रमाणात त्या दूध डेअरीमध्ये आवश्यक अशा यंत्रसामग्री किंवा शीतगृहे उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. जेणेकरून दुधाची वाहतुकीमध्ये काही समस्या निर्माण झाल्यास त्या शीतगृहामध्ये दूध साठवून ठेवता येईल व दुधाचा वास येणे किंवा दूध खराब होणे यासारख्या समस्या निर्माण होणार नाहीत. म्हणून दूध संकलनाच्या सुविधा ठिकाणी अधिक सक्षम केल्यास दूध उत्पादन आणि दूध उत्पादक आणि सहकारी दुग्ध सहकारी संस्था यांना अतिशय फायदेशीर ठरेल. पशुवैद्यकीय सेवा. जनावरांच्या निरोग्य आरोग्यासाठी सहकारी दूध संस्थांनी पशुवैद्यकीय सेवा पुरवणं आवश्यक आहे. जनावर आरोग्यदृष्ट्या अधिक सुदृढ राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधाच्या मात्रा अगदी वेळेवर दिल्यास दुधाच्या उत्पादनामध्ये कोणताही खंड पडणार नाही. त्याचबरोबर कृत्रिम रेतनधारणा या दृष्टिकोनातून देखील पशुवैद्यकीय सेवा ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम केल्यास दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ घडून येऊ शकते. दूध किंमत धोरण. प्रामुख्यानं शेतकऱ्यांचा विचार करता किंवा दूध उत्पादनाचा विचार करता राज्य पातळीवरती दूध किंमत धोरण
असणं आवश्यक आहे. दुधाच्या दरामध्ये वाढ केव्हा करता येईल किंवा कशी करता येईल किंवा काय निकष असावेत या संदर्भात काही धोरण असणं आवश्यक आहे, जेणेकरून दुधाला अधिक चांगला भाव मिळू शकेल व शेतकऱ्यांना त्या प्रमाणात नफा मिळू शकेल. प्रामुख्याने ज्या प्रमाणात महागाई वाढते त्या प्रमाणात दुधाचे दर वाढत नाहीत, त्याचा परिणाम म्हणून उत्पादकाला तोटा सहन करावा लागतो. म्हणून महागाईच्या तुलनेत किंवा महागाईच्या दराच्या अनुषंगाने दुधाच्या दरामध्ये देखील वाढ होणं अपेक्षित आहे, जेणेकरून दुधातील किंमत वाढीच्या धोरणाचा फायदा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळू शकेल आणि दूध उत्पादनासाठी अधिक प्रेरणा त्यातून त्यांना मिळेल. अनुदान. शेतकऱ्यांना शेतीपासून मिळणारं उत्पन्न हे मुळातच अल्प आणि प्रामुख्यानं पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतो. या दृष्टिकोनातून ज्या वेळेस सहकारी संस्थांकडून जनावर खरेदीसाठी पतपुरवठा मिळतो किंवा कर्ज मिळतं त्यावेळी त्या कर्जावरती अनुदान मिळावं, त्याचबरोबर ज्या काय पशुवैद्यकीय सेवा असतील, पशुखाद्य असेल किंवा गोठा निर्मिती असेल किंवा नवीन यंत्रसामग्री असेल, अशा गोष्टीवर देखील शेतकऱ्याला जर अनुदान दिल्यास तर त्याचा ते वापर मोठ्या प्रमाणात करतील आणि उत्पादनामध्ये वाढ घडून येऊ शकेल. प्रामुख्यानं उपाययोजना करत असताना या सगळ्या गोष्टीचा विचार करता की शेतकऱ्यांना पतपुरवठा करत असताना त्याची परतफेड अधिक चांगल्यातीनं होण्यासाठी त्याच्या उत्पादन आणि उत्पन्नामध्ये वाढ होणं अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातून विविध वस्तूवरती जर अनुदान दिलं तर त्याचा सकारात्मक परिणाम हा उत्पादन आणि उत्पन्नावरती होऊ शकतो आणि सहकारी दुग्ध सहकारी संस्था ह्या अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. म्हणून अनुदान राज्य शासनाकडून अनुदान मिळणं अपेक्षित आहे. दूध वाहतुकीच्या सोयी अधिक सक्षम करणं गरजेचं आहे. दूध नेण्याच्या वेळा आणि दुधासाठी आवश्यक असणारी सुविधा त्या वाहनामध्ये असणे आवश्यक आहे. दूध वाहतुकीच्यामध्ये जर विलंब झाला तर त्याचा परिणाम दूध नासण्यामध्ये होऊन दुधाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते. म्हणून दुधाची वाहतुकीची सोय ही अधिक चांगल्या पद्धतीने असणं आवश्यक आहे. प्रशिक्षण. प्रामुख्यानं शेतकऱ्यांना एखाद्या दूध उत्पादनासंदर्भानं किंवा दुग्ध व्यवसायाच्या संदर्भानं प्रशिक्षणाची सोयी देणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर कृत्रिम रेतनधारणा आणि जनावरांची आरोग्यविषयक माहिती, त्याचबरोबर जनावरांची निगा याविषयी विविध प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करणं अपेक्षित आहे. या कार्यशाळामुळे दुधांच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. त्याचबरोबर जनावरांची निगा आणि आरोग्यविषयक सुविधा यांच्याबद्दल जनजागृती होऊन चांगल्या प्रमाणात दूध उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. म्हणून प्रशिक्षणाच्या सुविधा देखील वाढ करणं अपेक्षित आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. प्रामुख्यानं आपण जी सद्यस्थितीमध्ये जी दूध उत्पादनासाठी यंत्रणा वापरतो किंवा दूध शीतकरण असेल किंवा विविध प्रकारच्या तंत्रज्ञान असेल, ते जुनाट पद्धतीचं किंवा पारंपरिक पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टी करतो. म्हणजेच महाराष्ट्रात अद्याप दूध देणाऱ्या जनावरांची जोपासना ही पारंपरिक पद्धतीने केली जाते. संकरीकरण किंवा कृत्रिम रेतनाचे कार्यक्रम यांचा पुरेसा प्रसार झाला नाही. त्या दृष्टिकोनातून काही विदेशी तंत्रज्ञान अवगत करता आलं तर त्याचा वापर देखील या व्यवसायामध्ये होणं अपेक्षित आहे. या दृष्टिकोनातून जर अधिक चांगल्या पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञान वापरास प्राधान्य दिलं तर उत्पादनामध्ये आणि उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. या व्याख्यानाबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा काही समस्या असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये द्याव्यात. धन्यवाद.